वयानं वाढलं की माणूस वडील होतो वडील हा शब्द येथे पुरुषवाचक असला तरी तो पित्या या अर्थानं घेऊ नये वयानं ज्येष्ठत्व प्राप्त होतं काही अधिकार प्राप्त होतात मग या अधिकारालाच वडीलकीचा अधिकार म्हणतात त्याची काही कर्तव्य असतात आणि ही कर्तव्य म्हणजे धर्म आपण पाहतो घरातल्या लहान मुलांचा पहिला आदर्श हे त्याचे आईवडील असतात त्यांचं बोलणं चालणं एकमेकाशी संवाद चालणं याच्यातनं ती व्यक्तिमत्व आकाराला येतात सामान्यपण मुलं हा कुटुंबाचा आरसाच असतात ती संस्कारानं सिद्ध होतात छत्रपती शिवरायांना मातुश्रींचा संस्कार लाभला आणि मंडळी स्वराज्य उभं राहिलं थोडक्यात काय तर कुटुंबातील किंवा समाजातील वडील थोर माणसं जे आचरण करतात ना त्याचं अनुकरण काढण्याकडं लहानसहान मुलांचा कल असतो माणसांचा कल असतो म्हणून ज्ञानदेव म्हणतात येथं वडील जे जे करीती तया धर्मू ठेवती तेची थेर अनुष्ठती सामान्य सकळ थोडक्यात काय तर श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या कर्माची आणि धर्माची थोरवी सांगतात आणि माणसाचं आचरण कसं असावं याचीही शिकवण देतात मंडळी कर्म दोन प्रकारचे असतात एक आसक्त होऊन केलेलं कर्म आणि दुसरं अनासक्त होऊन केलेलं कर्म कर्माच्या ठिकाणी आत्मीयता असेल ते तर कर्म माणसाला खेळासारखा आनंद देतं वर्क विलिंग डन बिकम्स अ प्ले असं म्हणतात या संदर्भात ज्ञानदेवाने सुंदर दृष्टांत दिला आहे जसा रस्त्यात आंधळा माणूस चालतो आहे त्याच्याबरोबर डोळस माणूस असेल तर तो त्याला सांभाळून घेतो आपल्याबरोबर पुढं नेतो आंधळा माणूस हे अज्ञानाचं प्रतीक आहे आणि डोळस माणूस हे प्रकाशाचं प्रतीक आहे पुढं जाण्याची इच्छा आहे अशावेळी डोळस माणूस जर बरोबर असेल तर मार्ग छान आपल्याला दिसत राहतो ज्ञानीपुरुष अशाच माणसाला ज्ञानदेव म्हणतात आणि म्हणून या संदर्भात मी एक सांगेन की मानवता हा सुद्धा धर्म असतो ओगा मानवतेवरती हजारो व्याख्यानं देण्यापेक्षा एखादी कृती एखादं कर्म हे सुद्धा श्रेष्ठ असतं आणि अशा श्रेष्ठत्वाचा आदर्श घरातल्या वडीलधारांनी घालून द्यावा लागतो एक प्रसंग माझ्या वाचनात आला वडिलांच्या माघारी आईनं वडील होऊन काबाड कष्ट करून लेकराला वाढवलं लेकरू आईचे कष्ट पाहतच मोठं झालं खूप खूप शिकलं अधिकारी झालं आपल्या पहिल्या पगारात आईला अशी भेटवस्तू द्यायची की तिच्या था कष्टाचं चीज झालं पाहिजे तिची कृतज्ञता व्यक्त करूया ज्या अनवानी पायानं बिचारेनं आपल्या जीवनाचा रस्ता तोडवला तिच्या पायाला चप्पल घ्यायची तो एका शिवमार्टमध्ये गेला त्यानं आईच्या पायाचं माप विचारलं यानं आपली ओळख सांगितली अधिकारी असल्याचं सांगितलं खिशातनं कागद काढला दुकानदारासमोर धरला चिखलात उमटलेल्या आईच्या पायाचा ठसा पाहून तो, था तो दुकानदारही थोडा बुचकळला पण त्यानं चपल्या दाखवल्या चांगल्या दणकट चपल्या त्याचे पैसे चुकते केले खरं तर प्रसंग याच्या पुढं आहे दुकानदारानं या मुलाला आईंच्या पायाचा था ठसा असलेला तो कागद मागितला मुलांना आश्चर्यानं त्याच्याकडं पाहिलं त्यानं दिलेल्या पायांच्या ठशावर त्या दुकानदारानं आपलं मस्तक ठेवलं मंडळी आपल्याला माझी विनंती आहे हा कागद मला द्या हा ठसा मला द्या मला माझ्या मुलाला तो दाखवायचा आज हो। दा आहे आजवर मी अनेक ग्राहकांना चपल्या विकल्या हो पण जिथं डोकं ठेवावं ना असे पाय मला पहिल्यांदा दिसत आहेत आपली आई थोरच आहे तिनं तिचा धर्म पाळला पण आपण जे केलं ते कर्तव्य आहे आपली मातृभक्ती थोर आहे यापेक्षा वेगळी मातृवंदना काय आहे त्या मुलानं शांतपणे तो हसला आणि एवढंच म्हटला की मला माहीत नाही ही मातृसेवा आहे का ही मातृवंदना आहे पण वडील म्हणून आईनं वडील धर्मच जपला आज तोच धर्म मी जोपासतो आहे म्हणून ज्ञानदेव म्हणतात एथ वडील जे जे करती तया नाम धर्मू ठेवते